राजकारणाची अपार्यर्थ होत असतानाच भिन्न विचारसरणीचे परस्पर विरोधी असलेले राजकीय विचारसरणीचे राजकीय पक्ष सुद्धा देशाच्या स्थैर्यासाठी सरकारमध्ये सहभाग घेऊ शकतात एक केवळ दोन जुलैला महाराष्ट्रामध्ये घडलं असता नव्हेच तर देशाच्या राजकारणामध्ये सुद्धा घडलेलं आपल्याला पाहायला मिळालं शहाण्णव सालामध्ये निवडणुका झाल्या अल्प कालावधीसाठी वाजपेयी साहेबांचं सरकार आलं ते गेलं त्यालाही पाठिंबा अशा भिन्न विचारसरणीच्या राजकीय पक्षांनी त्या कालाधीमध्ये दे दिला देवेगौडांचं सरकार आलं त्या सरकारला सुद्धा काँग्रेस पक्षाने त्या कालावधीमध्ये पाठिंबा दिला फारसं सरकार त्या कालावधीमध्ये चालू शकलं नाही इंदरकुमार गुजराल साहेबांचं सरकार आलं ते सुद्धा काय फारसं चालू शकलं नाही आणि म्हणूनच शहाण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव अशा तीन वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पंचवार्षिक निवडणुका पंधरा वर्षांनी व्हायच्या होत्या त्या दर दोन वर्षांनी त्या ठिकाणी लोकसभेच्या मध्यावरती निवडणुका या देशामध्ये आल्या अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालं परंतु स्पष्टपणाचं बहुमत कुठलाही एका राजकीय पक्षाला न मिळाल्यामुळे भिन्न भिन्न राजकीय विचारसरणीचे पक्ष सरकार स्थापन करण्यासाठी एकत्रित त्या कालावधीमध्ये आले हे देशाच्या राजकारणामध्ये आपण पाहिलं नितीश कुमार आज इंडिया आघाडीचे एक प्रमुख नेते म्हटले जातात ते ते त्या सरकारमध्ये होतेच वाजपेयी साहेबांच्या सरकारमध्ये ममता बॅनर्जी आज प्रखरपणाने टीका करतात त्यासुद्धा त्या सरकारमध्ये होत्या शेख अब्दुल्ला आज मोठ्या प्रमाणावरती फारूक फारुख अब्दुल्ला बोलतात ते सुद्धा त्या सरकारमध्ये सहभागी झालेले होते याच्यामुळेच भिन्न मी भी मगाशी सातत्याने जे म्हणतो आहे वेगवेगळ्या राजकीय विचारसरणीचे वेगवेगळे राजकीय पक्ष सुद्धा सरकारमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला त्या ठिकाणी त्या निमित्ताने पाहायला मिळू शकतो दोन हजार चार सालामध्ये यु सरकार आलं नव्याण्णवमध्ये वाजपेयी साहेबांचं सरकार आलं त्याही सरकारमध्ये मी सांगितल्याप्रमाणे आज एम के काँग्रेस पक्षाचा एक आधार दक्षिणेमध्ये आहे तो डीएम के सुद्धा पक्ष त्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये सहभागी झालेला होता माझ्या सांगण्याचा मतीत अर्थ असा आहे की केवळ अघटितच काहीतरी अजितदादांच्या नेतृत्वाखाली प्रफुल्लबाईंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये घडलं आहे असं सातत्याने सांगण्याचा जो काय प्रयत्न केला जातो आहे त्याचं उत्तर आज या ठिकाणी आपण क्रीम ऑफ राष्ट्रवादी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे प्रमुख नेते या ठिकाणी आहेत ज्या वेळेला जनतेमध्ये आपण जातो त्यावेळेला ही भूमिका आपण त्या ठिकाणी सांगितली गेली पाहिजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आघाडीचं राजकारण कधी आलं पूर्वी मुंबई राज्य होतं संयुक्त महाराष्ट्र एक मे एकोणीशे साठ साली अस्तित्वात आलं पासष्ट सालापासून महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या स्वर्गीय चव्हाण साहेब पहिल्या राज्याचे मुख्यमंत्री झाले हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला चीनचं आक्रमण झालं म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंनी चव्हाणसाहेबांना केंद्रामध्ये संरक्षण मंत्री केलं आणि वसंतराव नाईकांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सरकार दीर्घकाळ त्या राहिले राहील बहात्तर बासष्ट सदुसष्ट बहात्तर इथपर्यंत काँग्रेसचं एक हाती सरकार या राज्यामध्ये पण सत्याहत्तरला ज्या वेळेला आणीबाणीच्या नंतर काँग्रेसचं सरकार देशातलं गेलं त्याला राज्यामध्ये ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाण्याची वेळ आली त्याला काँग्रेस पक्षामध्ये फूट पडलेली जशी फूट एकोणीसशे एकोणसत्तर सालामध्ये पडली ती काँग्रेस पक्षामध्ये इंदिरा गांधींनी निलम संजीव रेड्डी राष्ट्रपती पदाचे उमेदवार काँग्रेस पक्षाच्या जे कारे ठरले होते त्याच्या जा विरोधामध्ये जाऊन व्ही गिरींना ज्या वेळेला उमेदवार केले ते निवडून सुद्धा त्या कालावधीमध्ये आले काँग्रेस पक्षाचं प्रचंड बहुमत देशभरामध्ये असताना सुद्धा इंदिरा गांधींनी काँग्रेस पक्षाच्या ठरलेल्या उमेदवारच्या विरोधामध्ये उमेदवार त्या कालावधीमध्ये उभे केले आणि त्यावेळेला काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली सत्याहत्तर सालाच्या नंतर सुद्धा काँग्रेसमध्ये विभाजन झालं ब्रह्मानंद रेड्डी साहेब यांचा काँग्रेस पक्ष मग इंडियन नॅशनल काँग्रेस इंदिरा गांधीच्या नेतृत्वाखालचा काँग्रेस पक्ष अठ्ठ्यातरच्या निवडणुकीला ज्या वेळेला या राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याला चव्हाण साहेब प्रेस या ठिकाणी असेल तर त्यांनी व्हिज्युअल्स घ्यावा आणि मग प्रेसनी कृपा करून बाहेर जावं अशी मी त्यांना विनंती या ठिकाणी करतो बोला ना आणि अठ्याहत्तर सालामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुकीला आपण सामोरं गेलो त्याला काँग्रेस पक्ष इंदिरा गांधीच्या नेतृत्वाखाली इंडियन नॅशनल काँग्रेस पक्ष स्थापन झालेला होता साहेब वसंतराव नाईक साहेब वसंतदा पाटील साहेब सारी बुजुर्ग मंडळी एका बाजूला होती आणि एकोणीशे अठ्ठ्याहत्तर साली ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले त्याला दोन्ही काँग्रेसला जवळपास साठ बासष्टच्या आसपास जागा सदुसष्टच्या आसपास जागा मिळाल्या आणि जनता पक्ष जो एकसंघ त्या या कालाधीमध्ये होता ज्या जनता पक्षामध्ये जनसंघ सुद्धा होता त्यांना जवळपास नव्वद ब्याण्णवच्या आसपास जागा त्या कालाधीमध्ये मिळाल्या प्रश्न पडला सर्वांच्या समोर की आता जनता पक्षाला राज्यामध्ये सरकार स्थापन करून द्यायचं का जे काँग्रेसची दोन विचारसरणी त्या ठिकाणी झालेले आहे त्या दोन काँग्रेसनी एकत्रितपणाने यावं स्वर्गीय चव्हाण साहेब इंदिरा गांधी यांनी एकत्रितपणाने निर्णय त्या कालाधीमध्ये घेतला आणि वसंतदादाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन झालं नाशिकला तिरपुडे त्याचे उपमुख्यमंत्री झाले आणि महाराष्ट्रामध्ये रेड्डी काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस यांचं संयुक्त सरकार त्या कालावधीमध्ये म्हणजे महाराष्ट्रातल्या संयुक्त सरकारची सुरुवात एकोणीसशे अठ्याहत्तर साली झाली त्याच्यानंतर मग दादांचं सरकार गेलं पवारसाहेबांनी त्याला पुनर्स्थापन केलं आणि पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाल पुरचं सरकार त्या कालावधीमध्ये आलं ते सुद्धा पवारसाहेबांच्या सोबत गेलेले आमदार आणि जनता पक्षाचं पूर्णपणाने पाठबळ ज्याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष सुद्धा होता त्याच्यात कम्युनिस्ट पक्ष सुद्धा होता भारतीय जनता पक्ष सुद्धा त्या कालाधीमध्ये होता असं पुलोचं सरकार अठ्याहत्तरच्या आसपास राज्यामध्ये सहभाग अस्तित्वात होतात महाराष्ट्रामध्ये सुद्धा एकोणीशे अठ्याहत्तर सालापासून आघाडीच्या सरकारची सुरुवात त्या कालाधीमध्ये झाली ऐंशी साली पुन्हा एकदा या देशामध्ये इंदिरा गांधी आल्या काँग्रेसचं सरकार त्यावेळेला पवारसाहेबांचं सरकार बरखास्त झालं आणि तिथून काँग्रेस पक्षाने सलग पैसा विजय त्या ठिकाणी मिळवला आणि ऐंशी पंच्याऐंशी नव्वद ते थेट पंच्याण्णवपर्यंत ह्या राज्यात एक काँग्रेस पक्षाचं सरकार होतं पण पंच्याण्णव सालामध्ये ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला बहुमत त्या ठिकाणी मिळालं खरं सरकार आपण त्या कालावधीमध्ये स्थापन करू शकलो असतो मी सुद्धा त्यावेळेला विधिमंडळामध्ये निवडून आलेलो होतो अठ्ठ्याहत्तर आमदार काँग्रेस पक्षाचे त्यावेळेला निवडून आले होते पण पंचेचाळीस महाराष्ट्राच्या इतिहासात पहिला प्रथमच पंचेचाळीस अपक्ष आमदार त्या कालावधीमध्ये निवडून आले आणि मग मनोहर जोशी आणि गोपिंदराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं युतीचं सरकार आलं नव्याण्णवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला स्वाभिमानाच्या विचारातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल त्यावेळेलासुद्धा मध्यावती निवडणुकीला आपण सगळेजण सामोरं गेलो काँग्रेस पक्षाने अत्यंत जहरी टीका शिवसेना भाजप वरती पक्षावरती केली नाही पण सर्वाधिक टीका जर काय एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये जर काय सर्वाधिक कोणावरती झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरती झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावरती प्रचंड प्रमाणावरती टीका त्या कालावधीत झाली निवडणुकीचे निकाल लागले काँग्रेस पक्षाला पंच्याहत्तर जागा मिळाल्या आपल्याला अठ्ठावन्न जागा मिळाल्या इतर काही काही वेगवेगळे जे समविचाराचे पक्ष होते त्यांना काही जागा त्या ठिकाणी मिळत गेल्या सरकार कोणाचंही स्थापन होऊ शकलं असतं देशामध्ये वाजपेयी साहेबांचं सरकार त्याला अस्तित्वात आलेलं होतं पण महाराष्ट्रामध्ये विलासाहेबच्या नेतृत्वाखाली लोकशाही आघाडीचं सरकार त्या कालावधीमध्ये स्थापन झालं माझ्या सांगण्याचा मतीतार्थ हाच आहे की आता महाराष्ट्राला सुद्धा आघाडीच्या सरकारची अपरियर्ता देशासारखीच निर्माण झालेली आपल्याला पाहायला पेक्षा विस्ताराला मी एवढ्यासाठी सांगतो आहे की आता निवडणूक आहे का पुढे त्या ठिकाणी सुनावणी सुरू आहे राज्यभरामध्ये आपल्या नेतृत्वावरती टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि असा आभास सातत्याने ज्याला निर्माण केला जातो की सत्तेसाठी अजितदादांनी निर्णय घेतला तर तसं नाही या देशाच्या आणि राज्याच्या स्थैर्याला भिन्न राजकीय विचारसरणीचे लोक विचारसरणीचे पक्ष एकत्रितपणाने सरकार त्या ठिकाणी स्थापन झालं हा इतिहास महाराष्ट्रामध्ये सुरू असलेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चारला तर प्रफुल्लबाई आमच्या सर्वांचं शल्य आहे सर्वाधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल्या सर्वाधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल्याच्या नंतर ज्या दोन राजकीय पक्षाची आघाडी होते दोन राजकीय पक्षाची युती ज्या होते त्याला स्पष्टपणाने अलिखित ठरलेलं असतं ज्याचा जागा जास्ती त्याचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्थापना झाल्याच्या मुख्यमंत्री होण्याची पहिल्या प्रथम सुवर्ण संधी त्या कालावधीमध्ये आली होती का गेली का घालवली कशामुळे गेली याच्या तपशिलामध्ये मी जाऊ इच्छित नाही पण दोन हजार चार सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री झाला असता तर आज सलग मदे, पक्षे, आस्ता, या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्यवती असता याच्यात माझ्या मनामध्ये ती मात्र सरकारसाठी मग दादा तुम्ही मुख्यमंत्री झालात असता म्हणून भय निर्माण झालं की काय मला करू शकत तर तुम्ही त्यावेळेला दिल्लीमध्ये होतात तुम्हाला काहीतरी स्पष्टीकरण याचं महाराष्ट्रातल्या जनतेला द्यावंच लागेल आणि तुम्ही द्यावा अशी आग्रही माझी तुम्हाला विनंती राजकारणामध्ये ज्यावेळेला अशा पैसे सात पडसाद उमटत राहतात क्रियाप्रतिक्रिया उमटत राहते टिप्पणी जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न केला जातो त्याला स्पष्ट नेमकं काय घडलं याची सांगण्याची वेळ जर का आली तर ती सांगण्याची स्पष्टता आपल्याला त्या ठिकाणी ठेवण्याची आवश्यकता आहे दोन हजार चार दोन हजार नऊ आघाडीचं सरकार मी सतत दादा म्हणत आलो आपल्यालाही माहिती आहे की विलासराव कोविलेशन गव्हर्नमेंटचे सर्वाधिक उत्तम मुख्यमंत्री आघाडीचं सरकार कसं चालवायचं उत्तम पद्धतीने जसं पवारसाहेबांनी पुलोचं सरकार चालवलं तसं विलास साव्हाने लोकशाही आघाडीचं सरकार चालवलं अतिशय उत्तम उत्तमपणे चालवलं सुशील कुमार शिंदेसाहेबांनी चालवलं अशोक चव्हाण यांनी सुद्धा आघाडीचं सरकार व्यवस्थितरित्या चालू परंतु काल परवाच वक्तव्य झालं पृथ्वीराज चव्हाण दोन हजार दहा सालामध्ये आले आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगवेगळे बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतो त्याच्याही बाबतीमध्ये मी बोलेनच याचं कारण असं की तिथूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं बलस्थान जाणीवपूर्वक कमकोत कसं होईल टीकेला कसं सा सामोरं जावं लागेल याच गोष्टीचा प्रयत्न त्या कालावधीमध्ये झाला मी परा म्हटलं त्याच्यावरती त्यांनी उत्तर एवढंच दिलं की माझं स्टेटमेंट बालिशपणाचं आहे माझं स्टेटमेंट बालिशपणाचं नाही माहितीवरती त्या कालावधीमध्ये आलेल्या अनुभवावरती आधारित असलेलं ते स्टेटमेंट मला आठवतं दादा टीकेचे प्रहार तुमच्यावरती सुरू झाले टाईम्स ऑफ इंडियातून तुमच्यावरती लेखणी फार चालवली गेली त्यावेळेला खरं आपल्या पक्षांनी दादांची बाजू मांडायला पाहिजे होती का मांडली नाही प्रफुलबाई तुम्हाला सांगावं लागेल <laughs> एक दिवस मुद्दा म्हणून सांगतो एक दिवस रायगड जिल्ह्यामध्ये पोलीस मुख्यालयाचं भूमिपूजन होतं त्यावेळेचे गृहमंत्री स्वर्गीय आर आर पाटील साहेब भूमिपूजनाला येणार होते मी पालकमंत्री होतो म्हणून आठ वाजता आम्ही दोघे जण मुंबईवर निघणार होतो सकाळी सात वाजता दादाने मला बोलवलं मी आज पहिल्यांदा सांगतोय आतापर्यंत मी कोणाला बोललो नाही सात वाजता मला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की मी आज राजीनामा देणार आहे का देणार आहे का नाही त्याच्याबद्दलचं विश्लेषण सांगितलं पण मी त्यांना सांगितलं की दादा मी तुमच्या पायापेक्षा वयाने मोठा आहे पण मी तुमच्या पायाला हात लावतो तुम्ही राजीनामा एकटे नका देऊ तुम्ही किमान केंद्रीय नेतृत्वाच्या कानावरती घालून राजीनामा द्यावा अशी मी त्यांना विनंती केली तो निर्णय त्यांच्या आणि माझ्या घरी प्रफुलबाई कोणाला माहीत नव्हता मी अलिबागला आर आर पाटील साहेबांच्या सोबत गेलो मी आलो मंत्रालयामध्ये सगळे मंत्री आपापल्या आप दालनामध्ये होते आणि दादानी प्रेस कॉन्फरन्स बोलवली त्यावेळेला हालचाल झाली सचिवालयात मंत्रालयात की अजित दादांची प्रेस कॉन्फरन्स का होते आहे कारण त्यावेळेला दादांचा प्रेसचा संवाद काय खूप काय व्हायचा नाही पण दादांची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि दादानी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देवगिरीवरती त्या ठिकाणी केली काय काय झालं काय काय नाही त्याच्या नंतरच्या कालावधीमध्ये ते सगळं झालंच मला आठवतंय प्रफुल्लभाई दादांचंही लक्षात येईल की त्यावेळेचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तुमच्या भेटण्यासाठी आसुसलेले होते मी शब्द मराठी भाषेतला योग्य रीतीने बोलते आसुसलेले होते आणि आतुरलेले होते अनेकांच्या मार्फत त्यांनी तुम्हाला निरोप दिले मी तुमच्या जवळचा असल्यामुळे मलाही निरोप दिले तुमची आणि त्यांची भेट जवळपास आम्ही नक्की केली आणि तोपर्यंत तुमचा राजीनामा मंजूर झाल्याचं कलकत्त्याला जाहीर झालं त्याच्यामुळे ती भेटच झाली नाही ती जर का भेट झाली असती किंवा त्या कालावधीमध्येच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी भूमिका घेतली असती अनेक वेळेला दोन राजकीय पक्षाचे ज्या वेळेला सरकार येतात आणि एखादं नेतृत्व पटत नाही त्यावेळेला आपण सांगू शकलो असतो आम्ही सरकारच्या बाहेर पडतो सरकारला आम्ही पाठिंबा देतो काँग्रेस पक्षाला नेतृत्वामध्ये बदल करावा लागलाच असता परंतु दुर्दैवाने ती भूमिका त्या कालावधीमध्ये घेतली गेली नाही आणि मग ते सरकार त्या ठिकाणी राहिलं आणि त्याच्यानंतर पुढे काय काय झालं त्याचे आपण सर्वजण साक्षीदारा आरोप झाले कोणा कार्यालयातून ती माहिती त्या ठिकाणी देण्यात आली भुजबळ साहेबांवरती झाले माझ्यावरती झाले दादांच्यावरती जा झाले सत्तर हजार कोटी रुपये हा शब्दप्रयोग त्या कालावधीमध्ये दे आला उदयजी तुम्ही या ठिकाणी आहात तुम्ही त्याला एका वाहिनीचे प्रमुख होता सत्तर हजार कोटी रुपये शब्द कसा आला एकोणीसशे बावन्न सालापासून ते दोन हजार बारा सालापर्यंत सिंचनावरती झालेला सगळा खर्च सत्तर हजार कोटीचा होता बावन ते दोन हजार बारा जायकवाडी उजनी पासून खुर्द ते सगळी मराठली धरण याला झालेला खर्च दोन हजार बारा सालापर्यंत सत्तर हजार कोटीचा होता त्यातले पंधरा हजार कोटी रुपये अस्थापनावरती खर्च झाले होते सतरा हजार कोटी रुपये हे भूसंपादनावरती खर्च झाले होते आणि प्रकल्पावरती खर्च झाले होते जवळपास तीस ते पस्तीस हजार आरोप झाला एखादी गोष्ट शंभर वेळा बोलायच्या नंतर त्याच्यात काही तथ्य आहे अशा वेळीचं त्या ठिकाणी बोललं गेलं पॉईंट एक सिंचन झालं तयार असं सांगितलं गेलं लाखो ला। हेक्टर जमीन ओलिता हो खाली आली महाराष्ट्रातलं कृषीमालाचं उत्पादन प्रचंड प्रमाणावरती वाढलं पण टीकेचं लक्ष दादा केलं कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जी उभी राहिली ती अजित दादांच्या मुळे उभी राहिली म्हणूनच दादावरती लक्ष केंद्रित करून ती टीका करण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये झाला त्यावेळेला त्यांना त्याच्यामध्ये यश आलं आज अनेक अनेक गोष्टी सांगितल्या जातात निवडणूक आयोगापुढे सुनावणी त्या ठिकाणी सुरू आहे गेल्या आठवड्यातल्या सुनावणीला आम्ही उपस्थित होतो सांगण्यात आलं अजितदादांनी पक्ष स्थापन झाल्यापासून फक्त पदं भोगली तुम्ही सगळे माझे ज्येष्ठ सहकारी या ठिकाणी आहात म्हणाल दादा नव्याण्णवला मंत्री झाले दोन हजार चारला मंत्री झाले दोन हजार नऊला ला मंत्री झाले दोन हजार दहाला उपमुख्यमंत्री झाले पुन्हा राजीनामा दिल्यानंतर परत उपमुख्यमंत्री झाले नंतर परत उपमुख्यमंत्री झाले परत विरोधी पक्षनेते झाले दादांचा आणि संघटनेचा दुरान्वय संबंध नाही असं निवडणूक आयोगाच्या सुनावणीमध्ये त्या ठिकाणी मांडण्यात आलं माझ्यासारख्या तीस वर्ष जाऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्याला का? का ते कधी पटू शकत नाही तुमच्यापैकी कुणाला पटते का दादाने जे काय काम केलं ते संघटनेसाठीच काम केलं मला आठवते दोन हजार एकोणीशे नव्याण्णव सालामध्ये भुजबा साहेब ज्यावेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री झाले पुण्याला ज्या वेळेला आपलं राज्यस्तरीय अधिवेशन झालं त्याला आम्ही सगळेजण बसलो होतो कारण मी पण मंत्री झालो होतो दादानी सूचना केली सर्वांनाच आम्ही सगळेजण होतो प्रफुलबाई तुम्ही पण होतात भुजबळ साहेब होते आर आर पाटील साहेब होते दिलीपराव तुम्ही पण होतात आणि दादानी सांगितलं की आता भुजबळ साहेबांचा राजीनामा झाल्यावर बबनराव पासपुते अध्यक्ष होतील मी काय सांगतोय संघटनेतली धुरा या राज्यामध्ये कशी कशी दिली गेली ते आपल्याला सांगू इच्छितो बावनराव पाचकुंतीचा कालखंड संपला आणि आर आर अबांना त्यावेळेला महाराष्ट्राच्या लोकप्रियतेच्या शिखरावरती आबा होते ग्रामविकास मंत्री म्हणून आर आर अबाना त्यावेळेला ग्रामविकास खातेही ठेवलं आणि प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष केलं कुणी केलं ते अजितदादाने केलं दोन हजार चार सालामध्ये ज्यावेळेला विधानसभेच्या निवडणुकीला आपण समोर गेलो त्याला सर्वाधिक क्रमांक एकच्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या कालाधीमध्ये मिळाल्या आबा मंत्री झाल्याच्या नंतर अरुणबाई गुजरातींच्याकडे नेतृत्व द्यावं अशी दादांची सुद्धा अरुणबाईंचा टर्म संपल्याच्या नंतर पिचड साहेबांना प्रदेशाध्यक्ष करावं दादांची सुद्धा पिचड साहेबांचा कालखंड संपल्याच्या नंतर भास्कर जाधव त्याला पक्षात होते मंत्री होते त्यांना अध्यक्ष करावं अशी दादांची सुद्धा आणि दोन हजार चौदा सालाच्या नंतर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझा पराजय झाला फक्त बावीसशे मतांनी आणि मी वेळेला राजीनामा देण्याची मंत्रीपदाची राजीनामा देण्याची भावना व्यक्त केली त्याला प्रदेशाध्यक्ष तू हो असं सांगणारे सुद्धा अजितदादा त्यातला मधला एक किस्सा राहिला दोन हजार आठ मध्ये ज्या वेळेला पिचड साहेबांची टर्म संपली त्याला मला अध्यक्ष करण्याचा प्रफुल्लबाई निर्णय झाला अठ्ठावीस नोव्हेंबरला आपली चव्हाण प्रतिष्ठानमध्ये बैठक होणार होती आणि सव्वीस अकराचा दुर्दैवी प्रसंग झाला आणि आर आबांचा था राजीनामा झाल्याच्या नंतर आबा थेट ताजगावला निघून गेले दादा आणि मी बसलो मी दादांना सांगितलं की आबांसारखा कार्यकुशल नेता असला पाहिजे विनायकराव मेटे आज हयात नाही दादा त्यांना हेलिकॉप्टर दिलं विनायकराव मेटे गेले आणि आबांना मुंबईला आणलं आणि माझ्याऐवजी आदांनी आबा त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाले मी काय तुम्हाला विस्ताराने सांगतोय निवडणूक आयोगा का पुढे त्या ठिकाणी मागणी करत असताना दादांनी संघटनेमध्ये काही काम केलं नाही असं सांगणाऱ्यांना मला सांगायचं आज अजितदादामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा राहिला ते मला आज आवाजून या ठिकाणी सांगायचं ही सगळी जाण करणार राजकीय दृष्ट्या या राज्यामध्ये होत असताना प्रभावीपणाची भूमिका त्या कालावधीमध्ये मांडली गेली पक्ष आणि संघटन आणि सरकार उभं करण्याच्या दुष्काळून त्यांनी दिलेलं योगदान कोण त्या ठिकाणी विसरू शकत नाही एकोणीस सालामध्ये सुद्धा आपण राज्यामध्ये आलो सरकार आलो ते कधी आलं नंतर आलं आज सांगितलं जातं की जनतेचं कौल भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने किंवा अजितदादानी त्यांच्याजवळ युती करणं म्हणजे महापाप आहे असं सांगितलं जातं वेगवेगळ्या वाहिन्यांच्यावरती सांगितलं जातं वेगवेगळ्या कार्यक्रमावरती सांगितलं जातं तुम्ही सगळेजण ते एकोणीसशे साक्षीतार आहात दोन हजार एकोणीस सालची निवडणूक कशी झाली भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्रितपणे निवडणूक लढले काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढलं निवडणुकीचा निकाल आला एकशे पाच जागा भारतीय जनता पक्ष छप्पन जागा शिवसेना म्हणजे युतीला स्पष्टपणाचा कौल राज्यामध्ये आलेला भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निवडून आले असं नाही तर निम्मे आमदार शिवसेनेच्या विरोधामध्ये सुद्धा निवडून आले म्हणजे कौल आपल्या चोपन का छप्पन आमदारांना दिला जाताना अर्धा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आणि अर्धा शिवसेनेच्या विरोधात राज्यामध्ये सत्ता झाली नंतर बदल झाला महाविकास आघाडीचं सरकार आलं काँग्रेसनी सोनिया गांधीच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेसनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या सरकारला पाठिंबा दिला हे सुद्धा अघटितच आहे आम्ही पाठिंबा दिला उद्धवजींचं सरकार त्या कालाधीमध्ये आलं भारतीय जनता पक्ष हिंदुत्व शिवसेना हिंदुत्व मग आम्हाला शिवसेना त्या कालाधीमध्ये चालली काँग्रेस पक्षाला सुद्धा शिवसेना चालली उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचं सरकार त्या कालावधीमध्ये प्रस्थापित झालं पण त्याच्या आधी पहाटेचं नाही तर सकाळी आठ वाजताचा शपथविधी झाला त्याची कारण मेवसा दादानी पाच तारखेला सांगितली आणि काय थोडंफार माझ्याकडनं राहिलं तर प्रफुलबाई तुम्ही संध्याकाळी सांगावं अशी तुम्हाला पुन्हा विनंती आहे आणि मग त्याच्यानंतर काय काय घडलं ते आपण सर्वजण ध्यात आहोत टिकेचं लक्ष केलं गेलं एक भूमिका सतत दादांच्याकडे याच पद्धतीने ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच्यातूनच शक्तीस्थळ असलेल्या नेतृत्वाच्या बद्दल वेगवेगळे प्रवास सातत्याने निर्माण केल्याच्यामुळेच अनेक गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडलेल्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत महाविकास आघाडीचं चा सरकारही चालू राहिलं नंतर शिवसेनेमध्येच मोठ्या प्रमाणावरती फूट झाली नवीन सरकार आलं पुन्हा काय घेऊन मी आपला वेळ घेऊ इच्छित नाही पण इथे सगळे आमदार बसलेले आहेत आणि जे आज सोबत नाहीत ते पण त्यावेळेला होते दादांच्या कार्यालयामध्ये बैठक झाली आणि सगळ्या आमदारांनी त्यावेळेच्या प्रदेशाध्यक्षही सगळ्यांनी एकत्रितपणाने सगळ्यांच्या सह्यांचं निवेदन तयार केलं जे आज असं म्हणतात शाहू फुले आंबेडकरांचा विचारधारेचा एकच माणूस आहे तो ठाण्याच्या परिसरामध्ये त्यांची पण सही झाली आणि सगळ्यांनी मूल दिला आणि त्यावेळेला प्रफुल्लबाई तुम्ही दादा जयंतरावच्या अध्यक्षतेखाली तिघांची कमिटी नेमली गेली आणि भाजपबरोबर चर्चा करण्याची मुभा झाली पण त्याच्या आधीचा किस्सा एक महत्वाचा आहे तो मी आवर्जून या ठिकाणी सांगतो दोन हजार चौदा सालामध्ये विधानसभेचे निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याच्या अगोदरच मी प्रदेशाध्यक्ष होतो भुजबळ साहेब होते प्रफुलबाई होते दादा होते निकालाच्या दिवशीच आम्ही सगळेजण बसलेलो होतो आणि निकाल पूर्ण हाती यायच्या अगोदरच प्रफुल्लबाईंना आणि मला सूचना देण्यात आली की भारतीय जनता पक्षाला बाहेरून पाठिंबा देण्याचं घोषित करा निकाल पूर्ण हाती आलेले नव्हते एक वाजता आणि निकाल हाती आले चार वाजता पूर्णपणाचे चा। आणि आम्ही ते त्यावेळेला होते जीचे संपादक आणि आम्ही त्यावेळेला जाहीर करून टाकलं की भारतीय जनता पक्षाला पाठिंबा द्यायचा आहे त्यांनी मागितला नव्हता पण आम्ही दिला आणि महाराष्ट्रामध्ये ते सरकार काला त्या कालावधीमध्ये आलं आणि त्याच्यानंतर कोणीतरी दावा करतं की मी त्यावेळेला अलिबागाला एक बैठक बोलवली भारतीय जनता पक्षावर होती युती करण्यासाठी मी प्रदेशाध्यक्ष होतो म्हणून ती बैठक मी नव्हती बोलवली केंद्रीय नेतृत्वाने मला सांगितलं होतं साहेबांनी की आमदार निवडून आलेले आणि पराभूत उमेदवार यांची अलिबागला एक शिबिर घ्यावं ते अलिबागला त्या ठिकाणी झालं नार्वेकर जे आता विधानसभा अध्यक्ष आहेत त्यांच्या हॉटेलमध्ये त्या ठिकाणी शिबिर झालं आणि त्यावेळेला चर्चा झाली दोन हजार सोळाला दोन हजार सोळाला मला आणि दादांना सांगण्यात आलं की सरकार आपल्याला सरकारमध्ये सहभागी व्हायचं आज पहिल्यांदाच सांगतो जे सरकार सहभागी होणार होतं त्याच्यात दादाही सहभागी होणार नव्हते आणि मी होणार नव्हतो चर्चा झाल्या सात आठ महिने चर्चा झाल्या लोकसभेच्या जागा ठरल्या मंत्रिपद ठरली खाती ठरली पालकमंत्रीपद ठरलं शेवटच्या क्षणाला काही कारणाच्यामुळे ते सरकार त्यावेळेला बंद झालं आहे नाहीतर दोन हजार सतरामध्येच भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संयुक्त सरकार या महाराष्ट्रामध्ये दोन हजार सतरामध्येच आलं असतं पण ते जमलं नाही म्हणूनच कर्जतला त्यावेळेला याच रॅडिसनमध्ये आपलं शिबिर झालं आणि तिथून एक दिशा घेऊन आपण कामाला लागलो आज त्या त्राडिशनमध्ये आपलं शिबिर आहे नवी दिशा घड्या तेच वेळ नवी या दिशेने आता आपल्याला फुटकी वाटचाल त्या ठिकाणी काही गोष्टीला काय असतात नियती असे योग आपापच घडवत असते त्यावेळेला सुद्धा मी प्रांताध्यक्ष आणि आताही मी प्रांताध्यक्ष योग असतात कदाचित इथे असतील पण आज तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलात नवी ऊर्जा नवी उर्मी घेऊन आपल्याला उद्याच्या भविष्यामध्ये त्या ठिकाणी वाटचाल करायची पण दोन गोष्टी आपल्या सर्वांच्या मनामध्ये आपण ठेवणं अत्यंत आवश्यक त्या ठिकाणी ठरू शकत आहे की ही सगळी टीका टिप्पणी होत असतानाच टीकेचं लक्ष दादा आहेत सरकार आपण स्थापन केलं पाच तारखेला एमिटीचा मोठा मेळावा झाला आणि प्रफुल्लबाई मला माहिती नाही पण महिना दीड महिना आपण थांबलो तुम्ही दोघांनी आधी दिलेत मला की मंत्र्यांना घेऊन आपल्याला भेटायला जायचं आहे आपण भेटायलाही गेलो तुम्ही दोघांनी आदेश दिलेत मला आमदारांना घेऊन भेटायला जायचं आहे आपण भेटायलाही गेलो का गेलो कशासाठी गेलो कोणामुळे गेलो तुम्ही दोघे सांगू शकता मी नाही सांगू शकत त्यामुळे तुम्हाला अनेक गोष्टी सांगायला लागतील पण महिनाभर आपण थांबलो त्यामुळे काही जी काय आपण एक अशी झेप घेतली होती त्याला थोडासा काव्यानं पण ब्रेक लागला दादा तुमच्या प्रशासन कौशल्याबद्दल का कोणी काय बोलू शकत नाही आज ट्रिपल इंजिन सरकार काही त्यांना आणखीन काहीतरी वेगळं वेग नाव देतात त्याच्याबद्दल मी आत्ता काय बोलू इच्छित नाही कारण मी काय बोललो तर खूप राग येतो काहींना पण त्याला इलाज नाही की जे खरं आहे ते सत्य आहे ते बोललं गेलं पाहिजे आणि ते बोलल्याशिवाय दुसरं काय असू शकत नाही पण सर्वात जास्ती खटकलं कालच्या युक्तिवादामध्ये काही भूमिका त्या ठिकाणी मांडली गेली जसं पहिल्या त्या दिवशीच्या युक्तिवादामध्ये मांडलं की दादा तर संघटनेचा काही संबंध नाही मी खुलासा केल्यावर टाळाच्या गदरामध्ये आपण भूमिका मांडली तसं काल दुर्दैवाने मांडलं गेलं एक शब्द त्या ठिकाणी मांडला गेला दादा इज कावड कावड या शब्दाचा मराठी अर्थ खूप तसा तिखट आहे पण तो तिखट अर्थ मला तुम्हाला सांगावाच लागले कारण तोपर्यंत तुमच्यातलं रक्त उसळणार नाही कावड्या शब्दाचा अर्थ भेकड दादांना भेकड म्हणणारा पहिला माणूस या जगामध्ये जन्माला आला आणि ते काल त्या ठिकाणी युक्तिवादाचे मान्य केलं तुम्हाला मान्य आहे अरे दादा जर का भेकड असते तर हे सरकार करण्याची हिंमत दाखवू होऊन शकलं नसतं हे सरकार स्थापन करण्याची हिंमत फक्त आणि फक्त अजित पवार दाखवू शकतो आहे त्यांच्या पाठीमागे उभा राहण्याची गरज तुमच्या आमची सर्वांची त्या ठिकाणी आहे कृतीमध्ये आपण दाखवून देऊया आता उत्तरामध्ये भाषणामध्ये हे बोलण्यापेक्षा कृतीमध्ये आपण दाखवून देऊया की दादांनी घेतलेला निर्णय क्रांतिकारी कसा आहे हे आता कृतीतून दाखवण्याची वेळ आली त्याच्यासाठीच हे दोन दिवसीय नवपर्व घड्याळतेस वेळ नवी कालानुरूप व्यवस्थेमध्ये बदल होत राहतात एक पर्व असतं एक कालखंड असतो एक, काल एक, काल काल एक, एक एक कालखंड ते कालखंडातून एक सर्वाधिक एक नवीन विचार त्या ठिकाणी होत असतात एका गोष्टीचा मला खचितच उद्याचा अभिमान आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात तुमची साक्ष मी एवढ्यासाठीच काढतोय की महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक क्रेडिबिलिटी म्हणजे मराठी भाषेत विश्वासार्थ असणारा नेता कोण त्याचं नाव अजित पवार दिलेला प्रत्येक शब्द सामान्य कार्यकर्त्यापासून ते आमदारा परेत आणि राजकीय पक्षाच्या बरोबरती सुद्धा आघाडी किंवा युती करत असताना दिलेला शब्द पाळणारा नेता महाराष्ट्रात कोण माझं उत्तर तुम्ही दिलं या एका गोष्टीतूनच आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी कळू शकत आहे याच पद्धतीचे आरोप आणि टीका टिप्पणी केली जाईल आयोगाची सुनावणी लांबली जाते काय लांबवली जाते न्यायालयीन बाब असल्यामुळे मी फारसं काय बोलणार नाही पण बऱ्याच वेळेला मी उपस्थित होतो आता चार तारखेला आहे माझं नाही ते लोकसभेचं अधिवेशन आहे त्यामुळे मी तिथेच आहे तेव्हा अजून काय काय ऐकायला लागेल सोमवारी अजूनही युक्तिवाद अपुरा राहिला आहे त्याच्यानंतर आपला युक्तिवाद त्या ठिकाणी होईल पण मला विश्वास आहे तुम्ही सगळेजण प्रगल्भ आहात ज्या अर्थी त्रेपन्नपैकी त्रेचाळीस आमदार दादांच्या पाठीमागे उभे राहतात संघटनेमध्ये काम केलं नसतं इतक्या आमदारांचं पाठबळ पाठीमागे उभं राहिलं नसतं ते केवळ त्या काम केलं म्हणूनच राहा प्रत्येक विधानसभा सदस्याला माहिती आहे की त्यांच्या राजकीय जीवनामध्ये अजितदादांनी काय पद्धतीने काम केलंय याची जाण आणि जाणीव प्रत्येक माझ्या विधानसभा सदस्याला त्या ठिकाणी असल्यामुळेच दादांच्या पाठीमागे उभं राहण्याचा ऐतिहासिक निर्णय प्रत्येकाने त्या ठिकाणी घेतला मतदारसंघामध्ये काय प्रतिक्रिया उमटेल याचा जराही न विचार करता आमदारांची ताकद आणि शक्ती उभी राहिली याच्यातच त्या नेतृत्वाने गेला एकतीस वर्षाच्या राजकीय प्रवासामध्ये जे काय काम केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून काय काम केलं ते तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी ज्ञात आहे म्हणूनच एक वेगळा वळणावरती आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही आहे आणि महाराष्ट्रात राजकारण सुद्धा एका वळणावरती आलेलं आहे खरं आहे की आज मतदार त्याच्या मनामध्ये मा शंका आहेत आणि काही पक्ष सत्तेमध्ये आहेत आणि विरोधामध्ये आहेत त्याच्यात आपणही आहोत आरक्षणाच्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक एकतरचं वेगळं वातावरण आहे एक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून या ठिकाणी सांगतोय सकल मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता सकल मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या कायद्याच्या कसोटीवरती टिकणार दिलं गेलं पाहिजे ही आपली त्या ठिकाणी भूमिका आहे त्याच्याबद्दल बोललं गेलं दादा तुमचं एक असं आहे की तुमची प्रत्येक हालचाल राजकीय बातमी होती तुम्हाला खरा आजार झाला डेंगू आजार झाला तरी म्हणाले दादांना राजकीय आजार झाला तुम्हीच बोललात पण तुम्ही बोलला नसता तरी महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे दादा असल्या आजाराचं सोंग करणारा नेता नाही जे आहे ते स्पष्ट सांगणार नेता रोखोक बोलणं स्पष्टपणाने बोलणं ते कोणाला भावेल न भावेल याचा विचार त्या ठिकाणी करत नाही पण मला खूप या गोष्टीचं समाधान आहे दादा की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यावेळेला आपण फिरलात आपण बीडला गेलात धनंजय मुंडे आणि त्यांच्या सर्व सहकारांनी अतिशय उत्तम उत्तमपणे आयोजन केलं कोल्हापूरला आपण गेलो हसन मुशीफ साहेब आणि त्यांच्या सर्व सहकारांनी आयोजन केलं बारामतीला तुम्ही गेलात बारामतीकरांनी तुमचं स्वागत उत्स्फूर्तपणे केलं पुण्यनगरीने नगरीने पुण्या शहराने आजवर कोणाचं स्वागत केलं नाही पण ते अजितदादांचं केलं क्रेडिबिलिटी विश्वासार्हता जी एका दिवसात तयार होत नसते त्याला दीर्घकाळ प्रतीक्षा असते दीर्घकाळ योगदान त्या ठिकाणी असतं ते योगदान त्यांच्या कामाच्या रूपाने त्यांनी त्या ठिकाणी दाखवलं त्याच्यामुळे बदललेल्या स्थितीमध्ये सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी त्या ठिकाणी पाहायला मिळू शकल्या निवडणूक आयोगाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा निकाल निवडणूक आयोगाने वेळोवेळेले दिले निकाल निकाल त्यामुळे प्रफुलबाई म्हणतात धनंजय मुंडे सांगतात की निकाल आमच्या बाजूला लागेल त्याच्यावरती टीका टिप्पणी केली जाते की पेपर फुटला आणि पेपर फुटला म्हणून प्रफुल्लबाईनी किंवा धनंजय मुंडेंनी सांगितलं मी सांगितलं पेपर फुटलेला नाही पेपर हा ओपन आहे त्याला मैदानी परीक्षेला किती मार्क आहेत ते पन्नास आहेत तोंडी परीक्षेला किती आहेत तर पंचवीस आहेत आणि इतर परीक्षेला लेखीला किती आहेत तर पंचवीस आहेत या सगळ्याची एकत्रित बेरीज आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तेवढी आहे म्हणून प्रफुल्लभाई सांगतात की निकाल हा आपल्या बाजूनीच लागेल तो कायद्याच्या कसोटीवरती फक्त एकच तुम्हाला मला करावा लागेल निवडणूक आयोगाच्या निकालाच्या नंतर खूपच काही ना काहीतरी सुरू होईल कोण क्लिसरेन लावून रडेल कोण आणखीन काय काय सांगण्याचा सा प्रयत्न करेल त्यावेळेला मात्र आपल्याला आत्मविश्वासाने जनतेच्या समोर ही भूमिका सांगावीच लागेल की घेतलेला निर्णय योग्य होता तो अदृश्य हाताने दिलेला निर्णय नाही तर कायद्याच्या कसोटीवरती दिलेला निर्णय आहे हे माणसामध्ये साम सांगण्याची जबाबदारी समोर बसलेल्या आपल्या सर्वांची आहे आणि ते आता जवळच आहे कारण आज ना उद्या सुनावणी संपेल आणि मग निकाल लागेल आता पुन्हा त्याच्यावरती म्हटलं जाईल प्रफुलबाई असंच म्हणाले आणि काल युक्तिवादामध्ये दे मांडलं गेलं की प्रफुलबाईंनी निवडणूक ने आयोगाचा निकालाची तारीखच सांगितली आता हे सगळं सतत या या पद्धतीने सांगण्याचा सा प्रयत्न त्या ठिकाणी केला जात असल्यामुळेच आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत नंतर आपण दिवसभरामध्ये आपला कार्यक्रम आहे उद्याही आहे आणि उद्या समारोपाचं भाषण दादांचं त्या ठिकाणी होणार आहे त्याला नवी दिशा नवी ऊर्जा तेच वेळ नवी वेळ नवी आलीस येतच असते चक्र हे सतत फिरत राहत असतं आणि त्याच्यातून ठामपणाने नेतृत्व जे उभं राहत असतं त्याच्या पाठीमागे शक्ती उभी करण्याची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणावरती आज आपण एनडीएचे घटक आहोत राज्यामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये आपण त्या ठिकाणी आहोत विकासाच्या कामाला दादानी प्रचंड प्रमाणावरती चालना त्या ठिकाणी दिली विधानसभा मतदारसंघाच्या मतदार आमदार महोदयांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा होत आहेत कार्यकर्त्यांची सुद्धा अपेक्षा आहे पण या संबंध आघाडीच्या सरकारमध्ये काही वेळेला काही गोष्टीची मर्यादा येतात पण त्याच्यावरती सुद्धा अनेक वेळेला बोललं जात असतं की दोन दिवस नसले दादा तरी सुद्धा म्हणतात की दादा रुसले अमकं तमक म्हणजे दादा आज एकच गोष्ट तुम्हाला सांगतो की तुमच्या भोवतीच महाराष्ट्राचं राजकारण केंद्रबिंदू झाला असल्यामुळेच प्रत्येक गोष्टीवरती त्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या पैकी टीकाटिपणी होईल माझी जमलेला माझ्या सर्वच प्रमुख सहकार्यांना नम्रतेची विनंती आहे की या सगळ्या समज गैरसमज जाणीवपूर्वक निर्माण करणाऱ्या शक्तीच्या विरोधामध्ये नेमकं आपलं खरं नाणं जे शंभर नंबरी नाणं आहे त्या नाण्याच्या पाठीमागची बाजू योग्य कशी आहे ही सांगण्याची जबाबदारी आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये घ्यावी लागेल हेच मला फक्त प्रास्ताविकामध्ये या ठिकाणी सांगायचं होतं सखोलपणाने विचार त्या ठिकाणी मांडले जातील तीन चार मान्यवर या ठिकाणी बोलणार आहे संध्याकाळचा समारोप परफुरबाईंच्या भाषणातून त्या ठिकाणी होणार आहे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकसुद्धा त्या ठिकाणी आहे पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो सुधाकर घारे आणि त्यांच्या टीमने आपली व्यवस्था केली काही चुकलं असेल कमी असेल मीच माफी मागतो कारण मी रायगडचा आहे पण तुम्ही सगळेजण कारण आपण आता कुटुंब म्हणून बॉन्डिंग म्हणून पक्ष म्हणून एकत्रित आलेलो आहोत आणि उद्याचा महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी दादानी त्यांच्या शिरावरती तुमच्या विश्वासावरती घेतलेली आहे त्याला मजबूत करण्याच्या कामाला आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी लागायचं आहे एवढंच या प्रसंगी या ठिकाणी प्रास्ताविक करत असताना सांगतो दोन दिवस चालणाऱ्या या शिबिरामध्ये आपण इथे पूर्ण वेळ उपस्थित राहायचं आहे आता माझं संपल्याच्या नंतर आम्ही सगळे खाली येणार आहोत सर्वांनीच पूर्ण वेळ ऐकावं उद्याचा सुद्धा नऊ वाजता सुरू होणार आहे सकाळी साडेआठ वाजता दादांच्या समवेत सगळ्यांचाच ब्रेकफास्ट आहे मी काही सुद्धा देतो बरोबर नऊला सकाळी सुरू होईल आजचा पहिला दिवस थोडंसं दाण्या येणार उशिरा येणार होऊ शकला पण उद्या सकाळी नऊ वाजता शिबिर होईल त्याला दादा खाली बसलेले असतील त्याला ते बसलेले असतील प्रफुल्लबाई असतील त्याला आपण सगळेजण असाल असा विश्वास या ठिकाणी आम्ही त्यांनी व्यक्त करतो संध्याकाळी राष्ट्रीय कार्यकारणी आहे नंतर पत्रकार परिषद होईल पण पर नंतर एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्याचा सुद्धा आपण या ठिकाणी आस्वाद घ्यावा म्हणजे दिवसभर गेले अनेक दिवस आपल्या डोक्यामध्ये चालणाऱ्या अनेक गोष्टी त्याला द्यायचं उत्तर आणि त्यावेळेला थोडासा शीतल शिडकावा असाच तो कार्यक्रम या ठिकाणी ठेवला आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं